हरिओम, मी दत्ताराम सिंह भंडगे, बायंदर इष्ट उपासना केंद्र। आज येथे उदीचा अनुभव सांगणार आहे। प्रत्येक बापू भक्ताला उदीचा अनुभव आलेलाच आहे। मलाही दोन तीन अनुभव आलेत, त्यातील एक अनुभव आज सांगतो आहे। 2007 साली आम्ही गाणगापूर अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेलो होतो। जाताना रेल्वेचे कन्फर्म तिकीट होते, पण परतीचं तिकीट आम्हाला कन्फर्म मिळालं नव्हते। तत्कालमध्ये तिकीट काढूया असं समजून आम्ही गेलो होतो, पण तत्कालचं पण तिकीट मिळालं नाही। मग ठरवलं की जनरल डब्यातनं येऊया म्हणून। रात्री 10 गाडी होती आणि संध्याकाळी 7 आम्ही लाईन लावली होती। जसजसं टायमिंग जवळ आलं गाडीचं, तसतसं पहिल्या नंबरच्या इथे गर्दी होऊ लागली। आमचा 5 नंबर होता, म्हटलं तिकीट विंडो सीट आरामशीर मिळेल म्हणून आम्ही बिंदास होतो। आणि जशी गाडी प्लॅटफॉर्मवर आली, तशी घुसखोरांची गर्दी सुरू झाली। एका पोलीस हवालदाराने तर आपली पूर्ण फॅमिलीच पहिल्या नंबराच्या पुढे नेऊन ठेवली होती। मी जाऊन त्यांना अटकलं आणि म्हटलं अहो आम्ही लाईन लावली आहे, तुम्ही नंबरामध्ये या। शेवटी त्यांना तिथनं काढलं। गाडी जशी प्लॅटफॉर्मवर आली, तसे 1-2 नंबर व्यवस्थित आतमध्ये गेले, बाकी सगळे घुसाघुशी चालू झाले। आम्ही कसंबसं आतमध्ये घुसलो आणि आतमध्ये जाऊन बघतो तर विंडो सीट सगळ्या ह्या घुसखोराने पकडल्या होत्या। नंतर जरा पुढे गेलो तर बघितलं तो हवालदार एक विंडो सीट घेऊन बसला होता। मग त्या हवालदाराला आम्ही बाजूला केलं आणि 2 विंडो सीट आणि 2 बाजूच्या असं 4 सीट आम्ही फॅमिली सगळे बसलो आणि बाजूच्या 2 सीट त्याला दिल्या। थोड्या वेळ त्याची फॅमिली आतमध्ये आली त्या हवालदारची, आणि बघितलं तर त्याची मुलगी असं हाताचं कोपर पकडून रडत रडत येत होती। त्या हवालदाराने आपल्या मुलीला विचारलं काय झालं ग, तर ती काय उत्तर देत होती। आईने सांगितलं की त्या दरवाज्यातनं रेटारेटी धक्काबुक्कीमध्ये तिचा हात मुरगळला, त्यामुळे ती रडते म्हणून। मग ती सीटवर बसली, नंतर कोण तिचा बाम लावतोय, कोण तिच्या कोपऱ्याला मूव लावतोय, तर आई मालिश करत होती। 10-15 मिनटं हे सगळं चालू होतं, पण तिचं दुखणं आणि रडणं काय बरं झालं नाही। शेवटी माझ्याकडे जी उदी होती, मी त्या हवालदाराला म्हटलो माझ्याकडे सद्गुरूंची उदी आहे, ती लावू का? तर तो माझ्याकडे बघत बसला। का तो म्हणत होता, तो मनातल्या मनात म्हणत होता की हा माणूस माझ्याशी 2 वेळा भांडला आणि आता ह्याला कुठनं दया आली। पण खरी आपल्या सद्गुरू माऊलींनी कृपा केलेली होती। तर तिची आई होती, ती म्हणले भाऊ उदी लावा, कारण आम्ही उद्या मुंबईला चाललो आहे आणि हिचं शूटिंग आहे, जर हिचा आत बरं झाला ना तर हिचं शूटिंग थांबेल म्हणून। मग आपल्याकडे जे पेन असतं, त्या पेनामधली उदी काढली आणि तिच्या कपाळा लावली, थोडी खायला दिली आणि त्या कोपऱ्यावर चोळली। 10-15 मिनटामध्ये तिला बरं वाटलं, शांत झालं। तिच्या मामानी आमलेट पाव आणले होते, ते त्या सगळ्या फॅमिलीने खाले आणि ते शांत झाले। अशा प्रकारे आपल्या सद्गुरू माऊलीने आपल्या भक्ताच्या विरोधकालाही उदीचा महात्म्य सांगितलं। हरिओम, श्रीराम, अंबज्ञ।